पिंपरी चिंचवड पोलिसांचा हलगर्जीपणा पुन्हा उघड झाल्याचं दिसतंय. कारण हिट अँड रन प्रकरणामध्ये 24 तास उलटले तरीही सुद्धा अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि भोसरी परिसरामधील भरधाव कारनं या महिलेला उडवल्याचं हे प्रकरण आहे आणि त्यासंदर्भात अजूनही हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये. बातमी आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमधून आणि यासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्या सोबत आहेत. सचिन, पुन्हा एकदा पोलिसांचा हलगर्जीपणा, कारण की हे प्रकरणाला खूप दिवस झालेत अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये, काही स्पष्टीकरण आलंय का पोलिसांकडून? सध्या अगदी जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनमध्ये हिट अँड रनला माफिया आहे का काय अशा पद्धतीच्या भावना सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालेल्या आहेत. परवाच्या दिवशी माध्यमांनी उघड केलेली एक घटना उघड झाली आणि त्यामध्ये हिंजोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. पण भोसरीमध्ये कालपासून ही घटना घडलेली आहे ज्यामध्ये महिला जखमी झालेली आहे. पण असं असतानाही सीसीटीव्ही माध्यमांपर्यंत पोहोचतो पण पोलीस मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठलीही दखल घेत नाहीयेत. त्यामुळे एकंदरीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांवर संशयाचा जो भवरा आहे तो मात्र इथे गुणगुणताना दिसतोय. नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. बातमी पाहतोय पिंपरी चिंचवड मधून. तर या महिलेला भरधाव कारनं उडवलं तरी सुद्धा गुन्हा अजूनही दाखल झालेला नाहीये, त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांचा हलगर्जीपणा पुन्हा उघड झाल्याचं पाहायला मिळत आहे.